पण आवडते, त्याच्यामुळे मी त्यांच्यासोबत खूप वेळा म्हणजे बोलण्याचा प्रयत्न केला या गोष्टीमुळे. नमस्कार यूट्यूब फॅमिली, तर कशा आहात तुम्ही? तर तुम्ही मस्तच असाल. मी कविता पाटील पुन्हा एकदा तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करत आहे. तर थंबनेलवरनं तुम्हाला कळालंच असेल, थोडंफार हिंट मिळालीच असेल. तर खरं सांगायचं तर ही गोष्ट आहे, तर मी गणेशदादांपर्यंत आधी पण पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजेच त्यांना कमेंट करून. पण मला वाटतं त्यांनी वाचले की नाही, कारण की त्यांना इतक्या साऱ्या कमेंट येतात. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आवडणारी व्यक्ती आहे ती, जसं मला पण आवडते, त्याच्यामुळे मी त्यांच्यासोबत खूप वेळा म्हणजे बोलण्याचा प्रयत्न केला या गोष्टीमुळे. पण कदाचित त्यांनी माझा कमेंट वाचले असेल की नाही माहीत नाही, पण आशा करते की हा व्हिडिओ ते नक्की बघतील. तर ही गोष्ट मी त्यांना आधी पण सांगण्याचा प्रयत्न केला आहे, म्हणजे त्यांनी जो टायटल दिला होता एका व्हिडिओला, त्या गोष्टीचं मी तुम्हाला आता सांगणार आहे. की त्यांनी म्हटलं होतं की बघा योगिता आता गोरी झाली. तर व्हिडिओमध्ये काही पण असू दे, पण त्यांचं ते एक वाक्य जे आहे ना, तर एक वाक्यावरनं म्हणजे असं तरी इतकं तरी कळालं की त्यांना खरंच या गोष्टी, ही गोष्ट जी आहे तर ती खूप मनाला लागलेली आहे. म्हणजेच जे त्यांच्या मिसेसला बोलतात, गणेशदादांच्या मिसेसला, म्हणजेच योगिताताईंना जे बोलतात की तुझा कलर कसा आहे, म्हणजेच तू खूपच काळी दिसतेस, असं काही बोलतात काही लोकं असतात बोलणारे. तर ठीक आहे, ते बोलणारे लोकं असतात, पण त्यांच्या खरंच मनाला लागलेली आहे ही गोष्ट, असं त्या एक वाक्यावरनं दिसून आलं मला. म्हणजे लागण्यासारखीच आहे ती गोष्ट, पण मला वाटतं की ताई तुम्ही तुमचं रूप जे आहे तर ते अजिबात बदलू नका. तुम्ही जशा आहात तशा खूप छान आहात आणि तशाच राहा असं मला तरी वाटतं. तर तुम्ही जशा आहात ना त्यावरच म्हणजे आम्ही तुम्हाला एक्सेप्ट केलेलं आहे ना, आणि आम्हाला तुम्ही आवडतात ज्या रूपामध्ये आहात तुम्ही. तर तुम्ही खूप सुंदर दिसता, कोणाच्या बोलण्यावरून तुम्ही अजिबात स्वतःला चेंज करू नका. जसे आहात तसेच तुम्ही आम्हाला आवडता, आणि आम्हाला सवय झालेली तसं बघण्याची तुम्हाला, तुमच्या त्या भाषेची आम्हाला सवय झालेली आहे, म्हणून तुम्ही स्वतःला अजिबात बदलू नका. जसे आहात तसेच राहा. कोणी चार लोक येऊन तुम्हाला बोलतायत, म्हणून त्यांच्यासाठी तुम्ही स्वतःचं रूप बदलू नका. कारण की कसं आहे ना, हे आत्तापर्यंत तुम्ही इथपर्यंत पोचले आहात, खरं तर त्याच तुमच्या रूपामुळेच पोचले आहात. जे तुम्हाला रूप देवाने दिलेलं आहे ते खूपच छान आहे, सुंदर आहे, आणि तुम्ही खूप सुंदर दिसतात, म्हणून तुम्ही इथपर्यंत पोहोचले आहात. महत्त्वाचं ते आहे, आणि तुमच्यामध्ये जी कला आहे ती खूप छान आहे, म्हणून तुमच्या रूपाविषयी म्हणजे तुम्ही जास्त कोणाला रिस्पॉन्स देऊ नका, कोणी तुम्हाला वाईट बोलतं म्हणून. आणि स्वतःला तर अजिबात चेंज करू नका. जसे आहात तसे आम्हाला तुम्ही आवडतात, आणि महत्त्वाचं आम्हाला सवय झाली आहे, तसेच राहा. स्वतःला अजिबात चेंज करू नका. तुम्ही न मेकअप करता पण सुंदर दिसतात, आणि अजिबात कोणाचं बोलणं मनावर घेऊ नका. तर प्लीज स्वतःला चेंज अजिबात करू नका. तुम्ही सगळे खूप छान आहात, सुंदर आहात. तुमच्यातली जी कला आहे ती खूप सुंदर आहे, आणि त्या बेसवरच तुम्ही आज इथपर्यंत पोहोचले आहात, एवढं लक्षात ठेवा. तर प्लीज कोणाच्या बोलण्यामुळे हे असं काही करू नका. मेकअप वगैरे करून सुंदर दिसण्याचा प्रयत्न तर अजिबात करू नका. तुम्ही ऑलरेडी आहात ते, आणि सगळ्यांना आवडतात, आम्हालाच नाही तर सगळ्यांनाच आवडतात तुम्ही. तर इतकंच तुम्हाला सांगायचं होतं. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा.